उदारनिर्मितीसाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत त्या घटकांच्या दोन महत्वाच्या घटकांविषयी आपण माहिती पाहत आहोत. त्यामध्ये मूळ खडक आणि प्रादेशिक हवामान हे दोन घटक मृदा निर्मितीसाठी कसे परिणाम करतात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता सर्वात अगोदर आपण मूळ खडकाचं जे विधारण होतं त्या विधारणाबद्दल माहिती घेऊ की खडकाची जी काठिण्यता आहे, खडक किती कठीण आहे यावरनं त्या ठिकाणी तयार होणारी मृदा कशी आहे हे ठरत असतात. जर आपण जर विचार केला दक्खनच्या पठाराचा तर त्या ठिकाणी बेसाल्ट नावाचा जो खडक आहे त्या खडकाची ज्यावेळेस विधारण होतं त्या ठिकाणी जी मृदा तयार होते ती जी आहे ती काळी मृदा किंवा तिला रेगूर मृदा असं म्हणत असतो आपण. हे कशावरनं ठरलं तर हा जो मूळ खडक आहे त्याची असणारी काठीची पातळी त्यावरून ती निश्चित झाली. त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे मूळ खडकाचा, त्यामध्ये ग्रेनाइट आणि नीस नावाचा जो खडक आहे दक्षिण भारतामध्ये असणारा हा मूळ खडक आहे. या खडकावरनं सुद्धा मृदा निर्माण, या खडकामुळे सुद्धा मृदा निर्माण होत असते आणि ते विदारण झाल्यामुळे ते होत असतं आणि तिथे जी मृदा तयार होते ती तांबडी मृदा तयार होत असते. म्हणजे या ठिकाणी आपण अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की त्या खडकाची असणारी काठिण्यता त्यावरनं त्या मृदेचे प्रकार या ठिकाणी तयार होत असतात. दुसरा जो एक महत्वाचा मुद्दा आहे तो मृदा तयार होण्यासाठी लागणारा तो म्हणजे त्या ठिकाणचा प्रादेशिक हवामान. हवामान हा घटक सुद्धा मृदा निर्मितीसाठी खूप महत्वाचा आहे. आता ज्यावेळेस विधारण होत असतं म्हणजे एखाद्या खडकाचं ज्यावेळेस विधारण होतं त्या विधारणावर परिणाम करणारा घटक जो आहे तो सर्वात महत्वाचा तो म्हणजे हवामान. त्या ठिकाणची असणारी हवामानाची परिस्थिती त्यावरनं त्या ठिकाणची जी मृदा आहे ती कशी असेल ते निश्चित होत असतं. या ठिकाणी आपण एक छोटस उदाहरण घेऊया. पहा विधारणाची तीव्रता म्हणजे विधारण किती मोठ्या प्रमाणात होईल का कमी प्रमाणात होईल का जास्त विधारण होईल का कमी विधारण होईल, हळू वेग असेल का जास्त वेग असेल हे ठरण्यासाठी महत्वाचा घटक जो काम करत असतो तो म्हणजे या ठिकाणचं त्या ठिकाणचं प्रादेशिक हवामान. आणि या हवामानाची जी परिस्थिती आहे त्यावरनं त्या विधारणाची तीव्रता निश्चित होत असते. म्हणजे खडकाची त्या ठिकाणी विधारण जे होत असतं त्याची तीव्रता निश्चित केली जाते. आता एकाच प्रकारचा खडक आहे असं गृहीत धरूया आपण, एकच खडक आहे आणि तो खडक वेगवेगळ्या हवामानाच्या ठिकाणी आहे. एक छोटस उदाहरण या ठिकाणी घेऊ, बेसाल्ट नावाचा खडक आहे असं उदाहरण आपण गृहीत धरूया. आणि हा बेसाल्ट नावाचं जे अपक्षालन या खडकाचं जेव्हा होणार आहे त्या हवामानाच्या फरकामुळे कसं होतं, कसा फरक या ठिकाणी दिसून येतो त्याबद्दल आपण पाहूया. वेगवेगळ्या ठिकाणची परिस्थिती काय आहे एक उदाहरण घेऊया सह्याद्रीच्या पश्चिम घाटातलं. आता सह्याद्रीच्या पश्चिम घाटामध्ये असणारा हा जो बेसाल्ट नावाचा खडक आहे तो त्याच प्रकारचा खडक जो आहे तो दक्खनच्या पठारावर पण बेसाल्ट नावाचा खडक आहे. आता या दोन ठिकाणच्या बेसाल्ट नावाच्या खडकाचं या ठिकाणी ज्यावेळेस आपण अपक्षलन होत असताना पाहतोय तर ते पाहत असताना आपल्याला असं लक्षात येईल की हा जो सह्याद्रीचा पश्चिम घाट आहे त्या ठिकाणचं जे हवामान आहे ते दमट स्वरूपाचं आहे आणि दक्खनच्या पठारावरचं जे हवामान आहे ते या ठिकाणी कोरड्या स्वरूपाचं हवामान आहे. हवामान तिथं कोरडं आहे. तर ज्या ठिकाणी दमट हवामान आहे त्या ठिकाणी या बेसाल्ट ज्या खडकाची आहे ती जांभी नावाची मृदा तयार झालेली असेल आणि ही जी जांभी नावाची मृदा आहे त्या मृदेत या दमट हवामानामुळे त्या ठिकाणी ती तयार झालेली आहे. पण दक्खनच्या पठारावर तुम्ही जर पाहिलं या कोरड्या हवामानामुळे या ठिकाणी बेसाल्ट नावाचा खडक आहे पण रेगूर नावाची जी मृदा आहे त्या मृदेपेक्षा वेगळ्या स्वरूपाची मृदा या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एक महत्वाचं आपण या ठिकाणी बघूया की मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये दोन महत्वाच्या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया आणि त्यामध्ये मूळ खडक आणि प्रादेशिक हवामान या दोन घटकांविषयी आपण या छोट्याशा वेळेमध्ये माहिती मिळवलेली आहे. थांबूया या विषयी.